आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हरिक्षेत्र विकास योजनांतर्गत रूपभवानी मंदिर परिसरात आद्यकवी महर्षी वाल्मिकी उद्यानाचे उद्घाटन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला. केंद्र शासनाच्या हरिक्षेत्र विकास योजनांतर्गत रूपभवानी परिसरातील 5 एकर मोकळ्या जागेच्या बागेमध्ये रूपांतर करण्याचे काम हाती घेऊन या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळांची फुलांची अत्यंत दुर्मिळ अशा वेलींची जवळजवळ 4,500 नग झाडे लावून बाग विकसित केली. ही बाग पूर्णपणे करण्यासाठी आयुक्त व पालकमंत्री यांचे योगदान असून व त्यांच्या प्रयत्नातून वॉल कंपाऊंड देखील तयार करण्यात आलेले आहे. तसेच या उद्यानाची आद्यकवी महर्षी वाल्मिकी असे नामकरण नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले अशी माहिती प्रास्ताविकेत सभागृह नेते संजय कोळी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी नगरसेवक अविनाश बोंबड्याल, श्रीनिवास कर्ली, नगरसेविका निर्मला तांबे, शालन शिंदे, दिवी झाडभुके, मल्लीनाथ लातुरे, बंडू पवार, महेश दाराशिवकर, शाहूसाहेब शिंदे, राजाभाऊ काकडे, श्रीशील हुंडेकरी, राजाभाऊ गायकवाड, विजयकुमार खंडेलवाल, सिद्धन्ना गोब्याडकर, संजूभैया कनके, हुलसुरे कोळेकर, वीना मोकाशी, देवीदास शिंदे, भालचंद्र कोळी, रोहित भोसले, शिवपुत्र जमादार, संभाजी कोळी, जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे, सहाय्यक अभियंता शांताराम आवताडे, नितीन चौधरी, आसिफ शेख आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.